राज ठाकरेंनी शिवतीर्थावर दसरा मेळावा घ्यावा अशी मनसैनिकांनी इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यासाठी ते राज ठाकरेंना विनंती करणार असल्याचंही कळतंय। बाळासाहेबांचा वारसा राज यांनी चालवावा असं मनसैनिकांचं म्हणणं आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या लढाईत राज ठाकरे सुद्धा उतरणार का हे पाहावं लागेल। माझ्या आजोबांचा माननीय बाळासाहेबांचा जो विचार आहे तो विचार मला पुढे द्यायचा आहे। शिवसेनेचा मेळावा हा दसऱ्याला होणार, शिवतीर्थावरतीच होणार। आधी शिंदे गटाने शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचे संकेत दिले। अखंड महाराष्ट्र करता आणि देशातली जी हिंदूवादी किंवा हिंदू मताची जी जनता आहे ह्या सगळ्यांनाच अपेक्षित आहे ह्या दसऱ्या मेळाव्यामध्ये हिंदुत्वाचे विचार आपल्याला ऐकावे मिळावेत, हिंदुत्वाची दिशा आपल्याला कळावी आणि त्यासाठी सगळेच जण वाट बघतात, आम्ही तशा प्रकारची वाट बघतोय। आणि आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंकडे हट्ट धरला। महाराष्ट्रातली तमाम मराठी जनता ही सन्मान्य राजसाहेबांकडे बाळासाहेबांच्या स्वरूपात बघते आणि बाळासाहेबांचे विचार जर आज कोण पोहोचवत असेल तर ते राजसाहेब पोहोचवतात, त्यामुळे आम्ही सन्मान्य राजसाहेबांना विनंती करणार आहोत। आणि त्यामुळे आता प्रश्न पडलाय, दसरा मेळाव्यावरून सेना मनसे आमने सामने येणार का, दोन ठाकरेंची लढाई शिवतीर्थावर रंगणार का? महाराष्ट्रातली तमाम मराठी जनता ही सन्मान्य राजसाहेबांकडे बाळासाहेबांच्या स्वरूपात बघते आणि बाळासाहेबांचे विचार जर आज कोण पोहोचवत असेल तर ते राजसाहेब पोहोचवतात, त्यामुळे आम्ही सन्मान्य राजसाहेबांना विनंती करणार आहोत की स्थळ महत्वाचं नाही आहे, विचार महत्वाचे आहेत आणि ते विचार एक देशातली जी तमाम हिंदू जनता आहे ती सन्मान्य राजसाहेबांचे हिंदू जनता आहे ती विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहे, मराठी जनता उत्सुक आहे, त्यांची इच्छा आहे की राजसाहेबांनी त्या दिवशी विचार व्यक्त करावेत, तर तशा पद्धतीची विनंती आम्ही राजसाहेबांना करणार आहोत। शिवसेना कुणाची, हिंदुत्व कुणाचं, धनुष्यबाण कुणाचा, पक्षाचं नाव कुणाचं, यावरून शिंदे गट आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे आणि अशातच शिवसेनेची भूमिका मांडण्याचं प्रमुख स्थळच आता हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहेत का? मी आपल्याला सांगू इच्छिते की शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवसेनेचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे हे ठरवतील तेव्हा होणार आहे आणि तो कसा आणि कधी होणार आहे हे आम्ही आपल्याला लवकरच कळवू। 2014-19 आणि अनेक वेळा आपण पाहिलंय की राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या पक्षांची किंवा नेत्यांची तळी उचलण्याचंच काम केलेलं आहे, कधी भारतीय जनता पार्टीला विरोध तर कधी भारतीय जनता पार्टीचं समर्थन, आणि त्यामुळे यांचे विचार नेमके कोणते आहेत, यांची दिशा नेमकी कोणती आहे हेच अजून ते स्वतःच संभ्रमित असल्यामुळे त्यांच्या कोणत्याही वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही। शिवसेनेनं दसरा मेळाव्यासाठी मागितलेली परवानगी मुंबई महापालिकेनं अजूनही होल्डवर ठेवली। महापालिकेचा कर्मचारी वर्ग हा गणेशोत्सवात व्यस्त असल्यानं दसरा मेळाव्याबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही, गणेशोत्सव झाल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी दिलं। पण मुख्यमंत्र्यांनीही सूचक विधान करत निर्णय अधांतरीच ठेवलाय। एकनाथराव शिंदे शिवसेनेचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा काय निर्णय हा मला माहीत नाही, ते मेळावा घेणार आहेत की नाही याची मला कल्पना नाही, उद्धव ठाकरे मेळावा घेणार आहेत का याची मला कल्पना नाही। गृहमंत्री म्हणून एवढं सांगू शकतो जे नियमात असेल ते आम्ही करू। दसरा मेळाव्यासाठी 1.5 महिना बाकी आहे, पण त्याआधी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत का? कारण प्रश्न महापालिका निवडणुकांचा आहे। वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।